साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मुख गळून बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही, पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे. इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती. पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंदेपण स्वीकारणार आहात हे सांगितलं. अर्थव्यवस्था साम्राज्याची जरा थोडीशी खालावली होती ती अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराजांनी सुरत लुटली आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. छावणी लुटली, छावणी लुटली, छावणी ते महाराष्ट्राच्या महाराजांच्या शौर्याचा अपमान करता. अरे दिल्लीच्या दरबारात जाऊन औरंगजेबाला आव्हान देणार आमचा मान, अफजल खानाच्या मिठीत असताना त्याचा कोतळा काढणार आमचा बाप, त्याच्या शौर्याचा तर आज तुम्ही अपमान केला की सुरत नाही तुम्ही छावणी लुटली. आणि काय सांगितलं माहितीये साहेब, हे सगळं काँग्रेसने केलंय त्यामुळे काँग्रेसने राष्ट्राची मागील पाडले. आता बर्नियरला काय जन्म काँग्रेसने घातला होता? जर तुम्ही शिवरायांचे सच्चे भक्त असाल तर बेळगाव कारवारच्या सीमा प्रश्नाविषयी तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करा करा ना. शिवाजी महाराजांचं राज्य हे मराठी माणसाचं राज्य होतं, मावळ्यांचं राज्य होतं आणि तुम्ही ते खतम करायला निघालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही हा तुमचा एक नवीन चिंतनाचा विषय तुम्ही समोर आणलाय. तुम्हाला इतिहास काय माहिती आहे? तुम्ही कधी इतिहास शिकलाय? किंबहुना शिवरायांच्या इतिहासाचे तुम्ही शत्रू आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नाही दोनदा लुटली, ती यासाठी लुटली, ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी लुटली. सुरतचे व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते मोठ्या प्रमाणात, प्रोटेक्शन मनी देत होते. हा स्वराज्य द्रोह आहे, राष्ट्रद्रोह आहे, हे शिवाजी महाराजांची भूमिका होती. आणि त्यामुळेच त्यांनी ठरवलं की ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची असेल तर सुरत लुटावी लागेल आणि या व्यापाऱ्यांना धडा शिकवावा लागेल. हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्तर पाठवतो.